कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून भात पिकाला मान्यता आहे। इथले बहुतांश शेतकरी धानाची लागवड करतात। हे आहेत सालेभाटा भंडारा जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुरेश बोपचे, यांनी शास्त्रोक्त पद्धतीने धानाची लागवड केली आहे। माझ्याकडे एकूण 4.5 एकर शेती असून मी 4.5 एकरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 3 ठिकाणी माझे प्लॉट्स आहेत। मी एका शेतीमध्ये 1.5 एकरमध्ये घरी खाण्यासाठी म्हणून एक सेंद्रिय उत्पादन घेतो। दुसरी एक माझी एक रासायनिक शेती आहे, ज्या रासायनिक शेतीमध्ये मी 15-15 याचा वापर करून मोठ्या प्रमाणात मी आपल्या उत्पन्नात वाढसुद्धा करून घेत आहे। मी मातीच्या सुरुवातीला परीक्षण करून घेतलं आणि माती परीक्षण झाल्यानंतर प्रथमच मी त्यांच्या मजुरी साहेबांच्या शिफारशीनुसार मी खताचा 15-15-15 मी शेतीमध्ये वापर केला, त्यामुळे माझ्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। मी मागील 7-8 वर्षापासून शेती करत असून शेतीमध्ये मी पारंपरिक पद्धतीनं सुरुवातीला शेती करत होतो। कुणाचंही मला मार्गदर्शन नव्हतं आणि त्याच्यामुळे वारंवार रोग आणि किडी याचासुद्धा मला सामना करावा लागायचा। रोग किडीमध्ये गादमासी, खोडकिडा आणि तुडतुळा याच्यामुळे माझी संपूर्ण फसलही नष्ट व्हायची। मी त्यामुळे कुठंतरी उत्पन्नात फायदा व्हावा आणि माझ्या खर्चामध्ये कपात व्हावी म्हणून मी मागील 2 वर्षापासून मी 1.5 एकरमध्ये सेंद्रिय शेती करतो। सेंद्रिय शेतीमध्ये खोडकिडा याचासुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यासाठी मेटेरायझिन किंवा ज्याला म्हणतो आपण ट्रायकोकार्ड हे जैविक औषध आहे, जीवाणूंचा वापर मी त्या खोडकिड्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करतो। तुडतुड्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मेटेरायझिंगचा वापर करतो आणि त्यामुळे तुडतुड्याचा सुद्धा समूळ उच्चाटन माझ्या शेतातून होत आहे। सुरेश बोपचे यांनी आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून शिफारसीनुसार खताच्या मात्रा दिल्या आहेत। कृषी विज्ञान केंद्र येथील माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जवळपास प्रतिवर्षी 3,000 मातीच्या नमुन्यांचं तपासणी केली जाते। जवळपास आतापर्यंत 10-12 हजार मातीचे नमुने विविध गावातून शेतकऱ्यांचे तपासण्यात आलेले असून त्यामध्ये आपल्याला माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं एक आरोग्य पत्रिकेचं वितरण करण्यात आलेलं असून त्यामधून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणती खतं द्यायची किंवा त्यांच्या शेतामध्ये खतं दिल्यानंतर त्यांच्या खतामध्ये बचत कशी होईल, त्याच्यामध्ये कोणते फायदे होतील, या सगळ्या गोष्टींचं त्या आरोग्य पत्रिकेमध्ये विश्लेषण करण्यात आलेलं असून आपण काही शेतकऱ्यांनी त्याचं चांगल्या प्रकारे उत्तमरित्या व्यवस्थापन सुद्धा केलेलं आहे। त्याच्यातलेच एक सातलवाडा येथील सुरेश माणिकराव बोपचे हे शेतकरी असून त्यांनी आपल्या शेतामधील माती परीक्षण कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या शेतामधलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे जो जमिनीतला मुख्य घटक म्हणून मानला जातो त्याच्यावरच आपल्या जमिनीतलं अन्नद्रव्याचं प्रमाण किती असेल हे निर्धारित केलं जाते। तो घटक त्यांच्या शेतामध्ये कमी प्रमाणात आढळून आला होता आणि त्यांच्या शेतामध्ये नत्राचं प्रमाणसुद्धा कमी प्रमाणात आढळून आलं होतं, त्यांच्या शेतामध्ये स्फुरदचं प्रमाण मध्यम प्रमाणात आढळून आलं होतं आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे मुख्य अन्नद्रव्यामधील जो पाला आहे त्याचं प्रमाण त्यांच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात आढळून आलं होतं। याच्यात त्यांना असा फायदा झाला की त्यांच्या शेतामध्ये जे पालाचं प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून आलं होतं ते त्यांनी योग्यरित्या खत व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना तिथं त्या पाला जो आहे त्या पालाचं जवळपास 50% त्यांची तिथं बचत झालेली आहे। अशा प्रकारे जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार जर खत व्यवस्थापन केलं तर त्यांचा
त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं जर व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं तर त्यांच्या खर्चातही बचत होईल आणि त्यांचं जे मजुरीत बचत होईल आणि त्यांना योग्यरित्या उत्पादन वाढीसाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. तर मला भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना असं आवाहन करायचं आहे की फक्त माती परीक्षणच करू नका. ज्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलं नाही त्यांनी माती परीक्षण करून घ्यावं आणि ज्यांनी करून केलं आहे त्यांनी आपले जे जमीन आरोग्य पत्रिका मिळाली आहे त्याच्यानुसारच खत व्यवस्थापन करून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी असं मी आवाहन करतो. एकंदरीत शास्त्रोक्त पद्धतीनं धानाची लागवड केल्यानं सुरेश बोपचे यांना धानाचं भरघोस उत्पादन मिळणार आहे यात शंकाच नाही. आरसीएफ आहे साथीला, जाणून घ्या आपल्या मातीला. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराचे तंत्र हा शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धीचा मंत्र. अनमोल पाणी जपून वापरा नाहीतर संपेल जीवनझरा.